केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार अरविंद सावंत यांनी स्वीकारलेला आहे. यावेळी त्यांनी अवजड उद्योग खाते मिळाल्याबद्दल नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी मी पार पाडेन असंही त्यांनी म्हटलं आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आज ज्या पद्धतीने जबाबदारी घेतली आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. पहिली ती स्वाक्षरी करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने ते आता आजच त्यांनी पदभार घेतलेला आहे आणि काही क्षणापूर्वी पूजा देखील झालेली आहे की जसं घरामध्ये पूजा होते तशीच मी पूजा केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आज ज्यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांची काय प्रामुख्याने भूमिका असेल जबाबदारी असेल त्यांच्याकडून जाणून घ्या. सर आपलं स्वागत आहे News18 लोकमतमध्ये. सर आपण पहिली स्वाक्षरी केलेली आहे आज आणि काय प्रमुख भूमिका असेल? मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रमाचं खातं आलेलं आहे. दुर्दैवाने हे सत्य आहे की ह्या सगळ्या उद्योगांची अवस्था फारशी चांगली नाही आहे आणि याला मी गेले 5 वर्ष सातत्यानं प्रश्न विचारत होतो. जगभरातली जी जागतिक जो बदल आलेला आहे सगळ्या ह्याच्यात क्रांती जी आलेली आहे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन जागतिकीकरण खाऊ झालं म्हणतो खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण या सगळ्यांच्या स्पर्धांमध्ये या धावू शकल्या नाहीत किंवा धावायला दिलं नाही असं दोन्ही गोष्टी घडल्या असतील कदाचित. पण काही कंपन्या अतिशय उत्तम काम करतात आजही. मग काळाबरोबर बदललं पाहिजे तो बदल न घडल्यामुळे असेल किंवा घडू दिल्या नसल्या म्हणजे तर तो बदल गेला तर निश्चितपणे मला विश्वास आहे की काहीतरी करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं देशासमोरच्या 2-3 महत्वाचे प्रश्न कोणते तर शेतकरी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे तसं तो बेरोजगारांचा आहे. आणि मग बाकी आवासून प्रश्न उभे आहेत दुष्काळ आहे क्लायमेट चेंज आहे अनेक काही गोष्टी आहेत पण या दोन मूलभूत गरजा जसं शिवसेना प्रमुख छान म्हणायचे की काय तुमचा वचननामा आहे काही नाही अन्न वस्त्र निवारा तर अन्न वस्त्र निवाराला पहिल्यांदा करणं उत्पन्न आलं पाहिजे उत्पादन आलं पाहिजे ते येत नाहीये म्हणून बिचारे अन्न का नाही तर ते शेतकरी दुष्काळात आहे तो तो पैसा नाही तर वस्त्र कुठून येणार आणि वस्त्र नाही तर निवारा कुठून आणणार तसाच तो प्रश्न बेरोजगारांच्या बाबतीत आहे. मला काही माझं काही उत्पन्नच नाही तर मग कसं होणार. आणि म्हणून मला वाटतं ही एक संधी मला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे की शिवसेनाची निर्मितीच मुळात भाकरीच्या लढ्यातनं झाली ती आणि मग तो भाकरीचा लढा आहे तो काय तो रोजगार निर्मितीचा लढा आहे. आणि मग तो रोजगार निर्मितीला इतर रोजगार मला काही निर्माण करता आला त्याच्यात काय मला यश मिळालं आणि त्यासाठी मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आशीर्वाद सहकार्य मिळाले तर निश्चितपणे मी याच्यात काहीतरी चांगलं करू शकेन असा मला विश्वास वाटतो.